नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका. आणि जर का घरामध्ये कोणी जाड असेल, म्हणजे जर का आई वडील जाड असतील, तर बहुतांश त्यांची मुलंही जाड होतात. म्हणजे ते स्थूलपणा कंटिन्यू होत राहतो आणि अशा गोष्टी राहिल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढते आणि तेच तुमच्या शरीराला अतिरिक्त काम करण्याचा संकेत भेटत राहतो. तर लक्षात घ्यायचे मंडळी, जर का तुमचं हे अतिरिक्त वजन वाढलं तर भविष्यामध्ये तुम्हाला डायबिटीज, शुगर असे हे क्रॉनिक डिसऑर्डर्स होण्याचे चान्सेस, रिस्क फॅक्टर्स भरपूर वाढतात. तर लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या बॉडी मास इंडेक्सनुसार जर का तुम्ही वेट मेंटेन केलं तर तुमचं शरीर नॉर्मल प्रकारे काम करतं. पण जर का तुम्ही तुमचं वजन तुमच्या हाईट बॉडीपेक्षा जर का जास्त ठेवलं तर शरीराला अतिरिक्त काम करावं लागतं. त्यामुळे तुमच्या हॉर्मोन्स इनबॅलन्स होतो. तुमच्या शरीर रचनेमध्ये कुठे फरक झाला की त्याचे जे परिणाम असतात तुमच्या आतील विजरल ऑर्गन्सवरती होतो, वायटल ऑर्गन्सवरती होतो. आणि तो प्रेशर अतिरिक्त दाब आल्यामुळे त्यांचे फंक्शन्स म्हणजे त्यांच्या ज्या निसर्गाने दिलेल्या क्रिया असतात त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा येतो आणि त्यामुळेच तो बिघाड झाल्यामुळे तुम्हाला तो आजार होतो आणि त्यालाच आपण ब्लड प्रेशर, शुगर असं म्हणतो. तर हे जे आजार असतात ते फक्त तुम्ही मेडिसिन्सनी मेंटेन करू शकता. सो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आत्ता जर का तुम्ही व्यवस्थित तुमचं वजन आटोक्यात आणलं, वजन आटोक्यात आलं की लक्षात घ्यायचं की तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स होतील, हॉर्मोन्स एक रीतीने काम करतील आणि तुमचे शरीर व्यवस्थितपणे तुम्हाला आजार मुक्त ठेवेल. सो तुमचं औषध तुमच्या शरीरामध्येच आहे,